नमस्कार, मी अर्चना कदम, यूथ लीडर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा, चालू उसाला 3500 रुपये दर जाहीर करावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसोबत आता भाजपाचे कार्यकर्तेही रस्त्यावर उतरले आहेत. आष्टा इस्लामपूर मार्गावर बाऊची फाट्याजवळ राजारामबापू हुतात्मा व दत्त इंडियाकडे ऊस घेऊन जाणारे सुमारे 100 ट्रॅक्टर अडवण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर ठिय्या मारण्यात आला आहे. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपयेचा दुसरा हप्ता व चालू उसाला 3500 रुपये मिळावेत यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन चालू केले आहेत. राजाराम बापू कारखाना युनिट क्रमांक 3 आणि सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरमधील मिरजवाडी गावाजवळ 100 ट्रॅक्टर अडवून रस्त्यावर ठिय्या मांडण्यात आला आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोजावाडी या परिसरात फिरून ऊस तोडणी बंद पाडली आहे. रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली असून यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व कारखानदारांचे शेती अधिकारी यांच्यात मोठा वाद सुरू आहे. खांद्याला खांदा लावून आजपासून भारतीय जनता पार्टी या ऊस आंदोलनामध्ये सामील झालेले आहे. नुसतं सामील झालेलं नाही तर सगळ्या ताकदीनं सामील झाले. मी ऊस वाहतूकदारांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की 3500 दर जाहीर झाल्याशिवाय कुणीही उसाचं कांड देऊ नये. आणि ट्रॅक्टर आणि मागचं 400 आणि ट्रॅक्टरवाल्यांनाही मी आवाहन करतो, ती पण आमचेच बंधू भाऊ आहेत, त्यांना आवाहन करतो, तुमचाही ऊस जाणार आहे, तुम्हालाही त्यातले पैसे मिळणार आहेत, त्यामुळं तुम्ही वाहनं भरून घेऊन जाऊ नका. आत्ता जे आहे ते आम्ही आमच्या अंगावर ट्रॅक्टर नेला तरीही जाऊन देणार नाही. ही तुम्हाला असं दिसेल आम्ही रातभर इथं झोपणार पण ट्रॅक्टर एकही जाऊन देणार नाही. त्याशिवाय उद्या नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाहीत. आणि येणाऱ्या काळात उद्यापासून याच्यापेक्षाही जास्त उग्र आंदोलन या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून भारतीय जनता पार्टी आंदोलन करेल. आणि आता मी या सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आपल्या अंगावर ट्रॅक्टर घातला तरी चालेल पण कुणी सुद्धा इथनं हलायचं नाही. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा.